नमस्कार, देवश्री किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आहे श्रावण महिन्यातला पहिला सोमवार आणि त्याचबरोबर नागपंचमीचा उपवास। तर या नागपंचमीच्या उपवासादिवशी वारूळाची पूजा केली जाते, त्याचबरोबर नागोबाची पूजा केली जाते। तर आज मी तुम्हाला या नागोबाच्या पूजेसाठी किंवा वारूळाच्या पूजेसाठी काय काय साहित्य लागतं ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे। हे पहा, हा आहे नागोबा। तर हा नागोबा देवाऱ्यावरती म्हणजे देवघरावरती चिकटवला जातो आणि याची पूजा केली जाते। तर आज मी तुम्हाला काय काय साहित्य लागतं ते दाखवते। इथे मी हळदी कुंकू घेतले, उदबत्ती, आरती, त्याचबरोबर इथे फुले घेतलेली आहेत, दूध आणि तूप घेतलेलं आहे, लाह्या, खडीसाखर, अक्षदा आणि इथे मी हरभऱ्याची डाळ आणि गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्याचबरोबर इथे मी घेतलेलं आहे हे पौतं। आता हे पौतं म्हणजे काय, तर ही पाच पदरी दोरा किंवा दोन पदरी दोरा घ्यायचा आणि हा दोरा हळदीमध्ये ओला करून पिवळा करायचा आणि हा दोरा सगळ्यांच्या गळ्यात घातला जातो। त्याचबरोबर नागोबाच्याही फोटोला हा लावला जातो आणि नागोबाची पूजा केली जाते। हा खूप महत्त्वाचा दिवस आहे। नागपंचमीच्या उपवासाला भावाचा उपवास असं म्हणतात। तर या उपवासादिवशी नागोबाची पूजा केली जाते, भाऊ म्हणून त्या नागोबाची पूजा केली जाते। त्याचबरोबर दूध तूप आणि लाह्या, त्याचबरोबर खडीसाखर अशा या वारुळाला नैवेद्य दाखवला जातो किंवा जो आपण नागोबाची देवाऱ्यावरती म्हणजे देवघरावरती पूजा करतो त्यालाही हा नैवेद्य दाखवला जातो आणि इकडे अक्षदा टाकल्या जातात आणि त्याचबरोबर पीठ, हे गव्हाचं पीठ आहे, पीठ आणि डाळही त्याच्यासमोर ठेवली जाते, वारुळावरती ठेवली जाते। तर इथे आपल्याकडे सहसा आता वारूळ मिळत नाही पूजेसाठी, खेडेगावामध्ये वारुळाची पूजा केली जाते। तर नागोबा आणून देवघरावरती तो चिकटवायचा आणि त्याची पूजा करायची। तर ही झाली उपवासा दिवशीची पूजा आणि नागपंचमी दिवशी पुरणाचा नैवेद्य केला जातो। आणि पुरणाचा नैवेद्य काय असतो, तर कानवले केले जातात। तर कानवले म्हणजे काय, तर आपण आता करंजी म्हणतो, तर पहिल्या बायका त्याला कानवलं असं म्हणतात। तर त्या कानवल्यामध्ये म्हणजे त्या करंजीमध्ये पुरण न वाटता पुरण घालून जी आपण पोळीसाठी पीठ मळलेलं असतं त्या पिठामध्ये ते घालून त्याची करंजी तयार करतात आणि तो नैवेद्य नागोबाला दाखवतात। अशा पद्धतीने ही नागपंचमी साजरी होते। तर अगदी उत्साहाचा सण आहे। लहान मुली आणि बायका खूप उत्साहाने हा सण साजरा करतात, अगदी आनंदाने साजरा करतात, त्याचबरोबर झोका खेळतात। तर हा मुलींसाठीचा मोठा सण आहे। या दिवशी मुली झोका खेळतात, त्याचबरोबर भावाच्या बहिणीने उपवासादिवशी पाच झोके खेळावे अशी म्हण आहे। त्याचबरोबर हातावरती मेहंदीसुद्धा काढावी असं पहिल्या बायका म्हणतात आणि अजूनही खूप आनंदाने मेहंदीसुद्धा काढली जाते। आणि भावाचा उपवास म्हटलं की बायका आनंदाने हा सण साजरा करतात, त्यामुळे लहान मुलींपासून मोठ्यांपर्यंत सर्व बायका हा उपवास करतात। तर हा खूप महत्त्वाचा दिवस आहे, आनंदाचा दिवस आहे, तो तुम्ही नक्कीच साजरा करू शकता। तर आत्ता तुम्ही पूजेचं साहित्य पाहिलेलंच आहे, तुम्ही या पद्धतीने उपवासाची पूजा नक्कीच करू शकता, नागोबाची पूजा नक्कीच करू शकता। तर या भावा बहिणीच्या नात्यातला हा एक पवित्र दिवस आहे। अगदी उत्साहाने एका भावाची बहीण एका भावासाठी हा उपवास करत असते, आनंदाने हा सण साजरा करत असते। तुम्ही कुठेही पाहिलं तरी तुम्हाला नक्कीच याचा अनुभव येईल। तर हा सण महिला खूप आनंदाने साजरा करतात कारण हा भावाचा उपवास आहे। तर तुम्हा सर्वांना या भावाच्या उपवासाच्या खूप खूप शुभेच्छा, त्याचबरोबर नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा। तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा। धन्यवाद।